100 व 500 मुद्रांक छपाई बंद करण्याबाबत शासनाच्या निर्णयाच्या विरोधात 40 गावचे मुद्रांक विक्रेते यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन पुकारले असून स्टॅम्प विक्रेते हे बऱ्याच वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. काहीतरी दुसऱ्या पिढीत हे स्टॅम्प विक्री करीत असून या निर्णयामुळे त्या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. शासनाने स्टॅम्प विक्रेत्यांचा विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी स्टॅम्प विक्रेते यांच्याकडून करण्यात आली. 40 गाव तहसील आवारात आज आंदोलन करण्यात आलं. संपूर्ण स्टॅम्प विक्रेत्यांनी आज आपले दुकान बंद ठेवली होती. जागर जनस्थानसाठी सुजील धनगर 40 गाव. याच्यापूर्वी आम्ही सर्व मुद्रांक विक्रेते 30,000 रुपयापर्यंतचा मुद्रांक विकू शकत ते देखील परवानगी काढून गेले त्यांना. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न जास्त वाढलेला आहे. बैठक व्यवस्था नाही. आता 100 रुपयाचे आणि 500 रुपयाचे मुद्रांक बंद करू बघताय. ज्यामुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरी तिसरी पिढी काही काही जणांची याच्यात या व्यवसायात काम करते. अशा क्षणी जायचं कुठे, करायचं काय, कुठली व्यवस्था नाही, बैठक व्यवस्था नाही, अनेक प्रश्न भेडसावत आहे. मुलं मोठं होत आहेत, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मग अशा प्रसंगामध्ये शासनाने असं चुकीचं पाऊल न उचलता 100 आणि 500 रुपयांच्या मुद्रांकाची विक्री बंद करू नये, किंवा जर काही फेरफार करायचे असतील तर त्याच्यात आम्हा सर्व मुद्रांक विक्रेत्यांना समाविष्ट करून घ्यावं, अशा आमच्या काही किरकोळ स्वरूपाच्या मागण्या आहेत. या बाबतीत विचार करण्यात यावा यासाठी एक दिवशी संपाचा आयोजन केलेलं आहे. तरी शासनाने आमच्या या संपाची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांवर विचार करावा. शासनाकडे आमची अशी आहे की शासनाचं मुद्रांक विक्री आणि छपाईबाबतचे धोरण सरकार बदलू इच्छित आहे. ही बँकिंग व्यवस्था आणू पाहत आहे बँकांकडे घेऊन, त्यामुळे मुद्रांक विक्रेते बेरोजगार होणार आहेत. तर शासनाने असं कुठलंही पाऊल उचलू नये की जेणेकरून मुद्रांक विक्रेते बेरोजगार होतील. जे काही नवीन त्यांना प्रणाली आणायचे त्यामध्ये वेंडर लोकांनी त्यांनी सामील करून घ्यावं आणि त्यांच्या मार्फतच विक्रीची व्यवस्था करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की आम्ही आजपर्यंत मनोती घेतोय, ते कमिशन घेतोय विक्रीबाबत, ते वर्षानुवर्षे बदलले सरकार धोरण 3% 3% अजून ती 10% पर्यंत करावी अशी आमची प्रमुख दुसरी मागणी आहे. त्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालय आणि रजिस्टर ऑफिसच्या बाहेर मुद्रांक विक्रेते सलगचे नायडर यांची पूर्ण वेळ बैठकीची व्यवस्था शासनाने स्वकर्त्याने करून द्यावी आमची प्रमुख मागणी आहे. आमच्या मागण्याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे.